आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे अशोक चव्हाण यांना अडवलं. गावात आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलकांकडून चव्हाणांना विरोध. गाडी अडवल्याची घटना राजकीय, पोलिसात तक्रार करणार नाही. मराठा समाजाच्या आंदोलकांनी गाडी अडवल्याच्या घटनेवर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. निलेश लंके यांच्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेला सुरुवात. लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी स्वाभिमानी जनसंवाद यात्रा, लंके यांची प्रतिक्रिया. यवतमाळमध्ये महाविकास आघाडीत नाराजी नाट्य. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी आमदार संदीप बाजोरिया प्रचारापासून दूर राहणार. योग्य तो सन्मान मिळत नसल्याने नाराजी. शिवसेनेचे संजय कोकाटे पवार गटात प्रवेश करणार. माढा आमदार बबनराव शिंदेंविरोधात विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती. बुलढाण्यातील भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदेंनी भरला उमेदवारी अर्ज. महायुतीत बंडखोरी. महायुतीत बुलढाण्याची जागा शिवसेनेकडे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवेंचा पदयात्रांवर भर. रामटेकमधील शिरसी, बेसा, भिवापूरमध्ये पदयात्रा. भाजप नेत्यांचा सक्रिय सहभाग. रावेर लोकसभा मतदारसंघातून वंचितकडून संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी. वंचितच्या दुसऱ्या यादीत संजय ब्राह्मणेंचं नाव. आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नावाची प्रतीक्षा. इचलकरंजी शिवसेना बूथ प्रमुखांची बैठक. बैठकीत प्रचारासंदर्भात चर्चा. बैठकीला जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित. पुण्यातील अप्पा वळवण चौकात झळकला अनोखा बॅनर. निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात जाणार नाही. परिचय पत्रकात असा उल्लेख असेल तरच मतदान, असा बॅनरवर आशय. रत्नागिरी रायगड लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचा चक्क एसटी बसमधून प्रचार. कोकण प्रादेशिक पक्षाच्या उमेदवार शकील सावंत यांचा साधेपणाने प्रचारतंत्र. साताऱ्याच्या पाटणमध्ये झालेल्या मवियाच्या मेळाव्याच्या पोस्टरवरून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांचा फोटो वगळला. श्रीनिवास पाटलांनीही मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने महाविकास आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर. चाळीसगावला प्रांताधिकाऱ्यांची सायकल फेरीने मतदान जनजागृती. ओझर खडकी बुद्रुक येथे ग्रामस्थांना दिली माहिती. हौशी सायकलिस्ट ग्रुप कडून सायकल रॅलीचं आयोजन. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया परभणी लोकसभा निवडणूक लढवणार. परभणीत लोकसभा उमेदवाराची घोषणा. सुनेत्रा पवार खडकवासला विधानसभा मतदारसंघात तळ ठोकून. आठवड्यातल्या खडकवासल्याचा दुसरा दौरा. काँग्रेसची बँक खाती गोठवल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात काँग्रेसची निदर्शनं. हाताला काळ्या फिती बांधत भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. सोलापूरमध्ये जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश. मोहोळ तालुक्यातील पोखरापूर सिंचन योजनेचा टप्पा क्रमांक 2 कामाला सुरुवात. महाविकास आघाडीचे नागपूरचे उमेदवार विकास ठाकरेंची रॅली. रॅलीत महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षातील कार्यकर्त्यांचा सहभाग. पुणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकात नवीन 10 वाहनं येणार. महापालिकेच्या स्थायी समितीला दिला 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव. कोल्हापूरच्या करवीरमध्ये अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पावसामुळे आठवडा बाजारातील शेतमालाचं नुकसान. लातूरमधील जलजीवन मिशनच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईचे आदेश. 274 कंत्राटदारांवर कारवाई होणार. बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागात भीषण पाणी टंचाई. जिल्ह्यातील जलाशयात फक्त 14% जलसाठा. प्रशासनानं पाण्याचं नियोजन करण्याची नागरिकांची मागणी. मागील 15 ते 20 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात उष्णता, तीव्रतेत वाढ. जंगल परिसरातील नदी, नाले कोरडे ठाक. पाणी मिळत नसल्याने वन्य प्राण्यांचा आपला मोर्चा आता गावखेड्यांकडे. विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागाचा इशारा. गोंदिया जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 पार. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. दुपारच्या वेळी आवश्यक असल्यास घराबाहेर पडण्याचं नागरिकांना आवाहन. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक. मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने दर घसरले. नंदुरबारमध्ये लसणाचे दर घसरले. महिनाभरापूर्वी 400 रुपये किलोने मिळणारा लसूण आता 160 रुपयाला. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अवकाळीचं नवं संकट. अवकाळी पावसामुळे आंबा तोडण्याची घाई. फळबागायतीला मोठा फटका.
गोंदियातील 48 गावांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवठा करणारी योजना 5 दिवसांपासून बंद. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. वीज बिल थकल्यामुळे पाणी पुरवठा खंडित. परळी चांदापूर धरणामध्ये पाणीसाठा 0% गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे धरण कोरडे ठाक. जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर. सरकारने जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा जलवाहिनीवरून पाणी सोडणाऱ्या 21 सोडत्यांवर कारवाई. मनपा आणि महसूल विभागाच्या पथकाकडून जलवाहिनीची तपासणी. पुण्याच्या मावळमधील मालेवाडी गावातील महिलांची दररोज हंडाभर पाण्यासाठी भटकंती. पाण्यासाठी 3 किलोमीटर पायपीट करण्याची वेळ. राज्यात शिरूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद. या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा जो आहे तो 40 अंश सेल्सिअस पार करणार हवामान खात्याचा अंदाज. नंदुरबारमध्ये दुष्काळाचं अनुदान मिळण्यासाठी केवायसी करणं शेतकऱ्यांसाठी बंधनकारक. सर्व डाऊन असल्यानं केवायसी करण्यास शेतकऱ्यांना अडचणी. सोलापूरच्या करमाळ्यात उजनी जलाशय काठावरील वीज कपातीच्या विरोधात शेतकऱ्यांची बैठक. उजनी काठचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवसात 406 वाहनांवर पोलिसांची कारवाई. वाकड आणि थेरगाव परिसरात केलेल्या कारवाईत 4,37,000 रुपयांचा दंड वसूल. भंडारा जिल्ह्यात आयुष्मान भारतचं केवळ 51% वितरण. कार्ड वितरणाची प्रक्रिया संथ गतीने. 49% नागरिक योजनेपासून वंचित. धाराशिवमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका. लाभार्थी शेतकऱ्यांना शेततळे योजनेतील लाभार्थ्यांची ऑनलाईन लॉटरी निवड प्रक्रिया रखडली. आचारसंहितेनंतर लाभार्थी निवड होणार असल्यानं शेतकरी नाराज. इचलकरंजी शहरातील फिरते शौचालयाच्या 2 गाड्या जळून खाक. महापालिकेचे लाखोंचं नुकसान. 1 तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश. बुलढाणा समृद्धी महामार्गावर ट्रक पलटी. चालक जखमी तर ट्रकमधील तांदळाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पुण्याच्या रांजणगाव MIDC मध्ये कोयत्याचा धाक दाखवत मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक. रांजणगाव पोलिसांनी जप्त केले 82,000 5 मोबाईल आणि दुचाकी. राज्यात 1 एप्रिलपासून बदलणारे बाजार मूल्य यंदाही कायम. बांधकाम क्षेत्रासह गृहस्वप्न पाहत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा. सांगली शहरातील उषकाल हॉस्पिटल प्रशासनाला 25 लाखांच्या खंडणीची मागणी. सांगलीतील शहा कुटुंबियांवर गुन्हा दाखल. रुग्णालयातून परस्पर रुग्णही पळवल्याची रुग्णालय प्रशासनाकडून तक्रार. अमरावतीत पती पत्नीची विषप्राशन करून राहत्या घरात आत्महत्या. दर्यापूर तालुक्यातील गायवाडी येथील घटना. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. जळगावच्या चोपड्यात गावठी कट्टा 1 जिवंत काडतुसासह मोटार सायकल जप्त. एकाला अटक. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई. कळीगावात 327 वीज चोरांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार. वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्यानंतर दंडाची रक्कम न भरल्याने दाखल होणार गुन्हे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाभरात ठिकठिकाणी चेकिंग पॉईंटची उभारणी. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी. धाराशिवमध्ये रंगपंचमीत 2 भावांच्या अंगावर रंगात केमिकलयुक्त ज्वलनशील पदार्थ टाकण्याचा प्रकार. तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. सोलापुरात वंदे भारतचा कोचिंग डेपो बांधण्यात रेल्वे बोर्डाची मंजुरी. 50 कोटी खर्च करून डेपो बांधला जाणार. तुळजाभवानी चैत्र यात्रा 21 ते 25 एप्रिलला होणार तर येरमाळातमधील येडेश्वरी देवीची यात्रा 23 ते 28 एप्रिल दरम्यान होणार आहे. तर मंदिर संस्थानाकडून यात्रेची तयारी सुरू करण्यात आलेली आहे.